बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आरक्षणाविरोधात कोर्टात जी याचिका दाखल केली आहे त्याच्या सुनावणीच्या वेळी छगन भुजबळ कोर्टात उपस्थित राहणार आहेत ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण देण्याच्या विरोधात बाळासाहेब सराठे यांनी याचिका दाखल केली होती आता या याचिकेमध्ये हस्तक्षेप हा भुजबळ यांच्यामार्फत केला जाणार आहे थोड्याच वेळात छगन भुजबळ हे कोर्टात उपस्थित राहतील मंत्री छगन भुजबळ कोर्टात उपस्थित राहून वकिलांशी संवाद साधतील कुणवी नोंदी सापडल्यापैकी साठ ते सत्तर टक्के लोकांनी आरक्षणाचा लाभ घेतला असा दावा बबनराव तायवाडे यांनी केलाय नोंदी असूनही आरक्षणापासून वंचित असलेल्यांचा आकडा जाहीर करा अशी मागणी त्यांनी केली आहे आरक्षण दाबून ठेवला जरांगेंचा दावा तथ्यही नाही असं बबनराव तायवाडे म्हणाले त्याच्यासोबत त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कुळ यांनी आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आहे मनोज जरांग यांनी आज एक नवीन मागणी केली की चाळीस वर्षापासून ते कुणबी असताना देखील त्यांना प्रमाणपत्र मिळत नव्हतं आणि कुठेतरी ओबीसी नेत्यांनी त्यांचं आरक्षण दाबून ठेवलं त्यामुळे मागच्या चाळीस वर्षांमध्ये जो काही बॅकलॉग आहे आरक्षणाचा तो भरून काढ देण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे हे बघा कोणी कोणाचं आरक्षण दाबून ठेवलेलं नाही आहे आम्ही वारंवार म्हणत असतो की ज्या व्यक्तीजवळ ज्या चारशे जाती ओ बी सी प्रवर्गामध्ये आहेत त्या व्यक्तीजवळ कोणतीही जात असू ती मग एकोणीसशे सदुसष्टचा पूर्वीचा पुरावा असल्याशिवाय त्यांना व्हॅलिडिटी मिळत नाही आणि व्हॅलिडिटी जर मिळाले नाही तर ओबीसी प्रवर्गाला जे काही केंद्र आणि राज्य सरकारकडून सेवा आणि सवलती मिळतात सुविधा मिळतात त्या, त्या त्याला मिळत नाही आता सरकारच्या माध्यमातून किंवा या न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून जेवढ्या काही नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदी ग्राह्य धरून त्यांना व्हॅलिडिटी मिळाल्यावर ते ओबीसीचे लाभ घेण्याकरता पात्र होणार आहे आम्ही याच्या पूर्वीपासून पहिल्या दिवशीपासून ज्यांच्या ज्यांच्या कागदपत्रावरती नोंदी सापडणार आहे आणि जे ओबीसी प्रवर्गात येणार आहे त्यांचं आम्ही स्वागतच केलेलं आहे ते ओबीसीचा सदस्य होणार आहे परंतु यासोबतच न्यायमूर्ती शिंदे समितीने ज्या प्रकारे ते कुणबी जातीच्या नोंदींची शोध घेत आहेत तशाच प्रकारचा शोध ओबीसी जातीमध्ये ज्या चारशे जाती येतात त्या सर्व जातींचासुद्धा घ्यावा जेणेकरून ज्या चारशे जातीच्या लोकांना अजूनपर्यंत त्यांची सदुसष्टच्या पूर्वीची कागदपत्रं मिळाली नाही त्यांनासुद्धा ते मिळण्यामध्ये मदत होईल आणि त्या उर्वरित जातीच्या लोकांनासुद्धा त्याचा फायदा होईल कारण ते आधीपासनं ओबीसीमध्ये आहे पण सदुसष्टच्या पूर्वीचे कागदपत्र त्यांना मिळत नाही म्हणून ते ओबीसी प्रवर्गाचा लाभ घेऊ शकत नाही इथे आता सरकारी यंत्रणा पूर्ण कामाला लागलेल्या आहे सर्व विभागीय आयुक्त कार्यालय कामाला लागलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय कामाला लागलेलं आहे शिक्षण विभाग कामाला लागलेला आहे हाच विभाग नुसत्या कुणबी जातीचा अभ्यास न करता मध्ये येणाऱ्या सर्व जातींचा जर अभ्यास करतील आणि त्यांचासुद्धा शोध घेतील शुद तर त्याचा नक्कीच फायदा हा ओबीसी समाजातील सर्व जातीला होणार आहे आणि दुसरं असं आहे की आज या सरकारी जे नोकऱ्यांचा बॅकलॉग संदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केला की के आम्हाला चाळीस वर्षापासून आरक्षणापासून वंचित ठेवलं नोंदी असताना देखील तो आम्हाला भरून काढून देण्यात यावा नाही हे बघा नोंदी शोधण्याचं काम हे वैयक्तिक आहे सरकारचं नाही आहे आता यांच्या आंदोलनामुळे ते सरकारने आपल्या अंगावरती घेतलं सामूहिक घेतलं बाबा आता ज्या ज्या पंधरा हजार नोंदी सापडल्या मी तर असं म्हणतो की त्या पंधरा हजारापैकी दहा बारा हजार लोकांनी ऑलरेडी प्रमाणपत्र घेऊन लाभ घेतलेला आहे ओबीसीचा नवीन काही नाही आहे का कारण सरकारची माहिती ज्या जा, नोंदी त्याच्यातल्या अनेकांनी आधी ओबीसीचा हो लाभ घेतला असं ला नक्कीच जसं मी आहे उद्या माझा रेकॉर्ड शोधायला जातील तर सदुसष्टच्या पूर्वी आमच्या आजोबाच्या याच्यात कुणबी लिहिलेलं होतं उद्या तो जिल्हाधिकारी तहसीलदार लिहून देईल की श्रावण कुणबी हे कुंब्याची नोंद सापडली आता मी ऑलरेडी कुणब्याचं प्रमाणपत्र घेतलेलं आहे अमुकाने तेलीचं घेतलं आहे प्रमुखाने माळचं त्याच्यामुळे याच्यातल्या जेवढ्या नोंदी सापडल्या त्याच्यापैकी किती लोकांकडे प्रमाणपत्र नव्हता याचासुद्धा आकडा आकडेवारी सरकारने घोषित करायला पाहिजे हा कसा आहे लोकांमध्ये भ्रम निर्माण होऊन राहिला की एवढ्या नोंदी सापडल्या एवढ्या नोंदी सापडल्या मग याच्या मल्टिफिकेशनमध्ये एवढं केलं तर एवढ्या लोकांना त्याचा फायदा होणार तसं नाही आहे त्याच्यातल्या किती लोकांनी प्रमाणपत्र घेतले आणि किती लोकांना प्रमाणपत्र घेतलेले नाही ज्यांची नोंद पहिल्यांदा बाहेर आलेली आहे पहिल्यांदा की या माणसाकडे कालपर्यंत नोंद नव्हती ती आज बाहेर आली आहे आणि आज त्याला प्रमाणपत्र मिळत आहे मी त्या नवीन लोकांचं स्वागत करीन जे ऑलरेडी सीमध्ये आहे ते आहेत तर त्यांच्याकडे प्रमाणपत्र आणि म्हणून अशा प्रकारे त्याचीसुद्धा सुद्धा आकडेवारी सरकारनी घोषित करायला पाहिजे आणि त्याच्यासोबतच इतर जातींचा सुद्धा शोध सरकारने शिंदे समितीच्या मार्फत घ्यावा आणि आम्ही सर्व ओबीसींना त्याचा लाभ मिळवून द्यावा आज मनोज जरांगे यांच्या मागणीचा थोडा सूर बदललेला दिसला सरसकटपेक्षा त्या आज नोंदी सापडल्या त्यावर जास्त भर देत होते नाही प्रकारे जर ते करत असेल मी त्यांचं स्वागतच करील का की कारण तरी आमच्या तिथे दुमतच नाही आहे ज्यांच्या कागदपत्रावरती नोंदी आहेत ते कुणबींचं प्रमाणपत्र पर्याने ओबीसीचं प्रमाणपत्र घेण्याकरता पात्र आहेत आणि एकदा ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालं त्याला व्हॅलिडिटी मिळाली की ती ओबीसी समाजाचे सर्व लाभ घेऊ शकतात ते नुकतं कुणबी समाजाचे नाही तर जे चारशे जाती समाजसुद्धा त्या सर्व जातीला तो अधिकार आहे त्याच्यामुळे उलट चांगलं आहे की मी मागाशी जसं म्हटलं आपल्याला सरकारच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या कागदपत्राचा शोध घेऊन त्यांना देत आहेत ही चांगली गोष्ट आहे कारण ज्यांच्या कागदपत्रावर नोंद खरेच ओबीसी आहे आणि खऱ्या ओबीसीला जर अधिकार मिळत असेल तर आम्ही त्याचं ता स्वागत करू नोकऱ्यांच्या किंवा इतर आरक्षणाचा जो बॅकलॉगचा जरांगी विषय मांडत आहे बॅकलॉगचा इथे प्रश्न उद्भवत नाही स्वतःची कागदपत्र स्वतःला शोधावी लागतात ती तुम्ही एवढे दिवस शोधली नाही त्याच्याकरता सरकार दोषी नाही आणि आता जर सरकार शोधून देत आहे म्हणून तुम्ही तुमच्या माध्यमातून हे करतो ना की बाकीच्या अजूनही कितीतरी जाती आहेत आमच्या चारशे जातीमध्ये की ज्यांना त्यांच्या सदुसराच्या पूर्वीचे पुरावे मिळत नाही तहसील ऑफिस कलेक्टर ऑफिस आयुक्त ऑफिस सरकारी कार्यालय शाळा महाविद्यालय शिक्षणाधिकारी यांच्याकडून पाहिजे त्या प्रमाणामध्ये सहकार्य मिळत नाही अशाच प्रकारचं सहकार्य इतर जातींनासुद्धा करून दिलं तर त्याचा ओबीसी समाजातील प्रत्येक जातीला लाभ होईल अशी अपेक्षा तर आपण बघू शकतो की राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबनराव तायवाडे होते त्यांनी देखील मनोज जरांगे यांची जी भूमिका बदलत चालली आहे की सरसगटपेक्षा ते ज्यांच्या नोंदी आहे त्यावर ते भर देताना दिसत आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाची डेवनपासनं देखील तीच भूमिका आहे की ज्यांच्या नोंदी आहे त्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याला राष्ट्रीय ओबीसी महासंघाला देखील कुठलीही हरकत नाही कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे एबीपी माझ एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट